Hello students, today we are going to see lesson number 7.3 Let's Talk. Now let's talk म्हणजे चला आपण बोलूया, बरोबर. So let's see the first part, look and say. म्हणजेच काय तर बघा आणि बोला. So they have shown some pictures and also they have given some information about the picture, right? म्हणजेच काय तर त्यांनी काही चित्रे दाखवलेली आहेत आणि त्या चित्रांबद्दलची एक एक वाक्यामध्ये माहिती दिलेली आहे. सो लेट्स सी द फर्स्ट पिक्चर. रिया इज ड्रॉइंग ए पिक्चर. रिया काय करत आहे? ड्रॉइंग म्हणजे रेखाटणे. आता काय रेखाटत आहे? चित्र, बरोबर. सो रिया इज ड्रॉइंग ए पिक्चर म्हणजे रिया चित्र काढत आहे. लेट्स सी द सेकंड पिक्चर. मॅक्स इज प्लेइंग ए फुटबॉल. प्लेइंग मीन्स खेळत आहे, बरोबर. मॅक्स काय खेळत आहे? फुटबॉल, बरोबर. नाव लेट्स सी द थर्ड पिक्चर. राज इज रीडिंग ए बुक. रीडिंग म्हणजे वाचणे, बरोबर. मग राज काय करत आहे? तर राज पुस्तक वाचत आहे. नाऊ लेट्स सी द फोर्थ पिक्चर. रूही इज स्लीपिंग इन द बेड. स्लीपिंग म्हणजे काय? तर झोपलेली आहे, बरोबर. रूही झोपलेली आहे कुठे? तर पलंगावर. बेड म्हणजेच पलंग. Now let's see the fifth picture. John is singing a song. Now singing means, singing म्हणजे गाणे गात आहे, बरोबर. मग John काय करत आहे? John गाणं गात आहे. Now let's see the sixth picture. Ali is swimming in the pool. Swimming म्हणजे पोहणे आणि पूल म्हणजे काय? तर एक छोटंसं तळं किंवा डोह म्हणतो त्याला आपण, बरोबर. मग ते वाक्य कसं होणार? तर अली एक छोट्याशा डोहामध्ये पोहत आहे. नाऊ लेट्स सी द लास्ट पिक्चर. प्रिया अँड प्रसाद आर गोईंग टू स्कूल. नाव गोईंग म्हणजे काय? गोईंग मीन्स जाणे किंवा जात आहेत, बरोबर. तर प्रिया आणि प्रसाद शाळेला जात आहेत, राईट. सो दिस इज द 7.3 लेट्स टॉक लेसन. म्हणजेच काय तर काही चित्रं आपण बघितली आणि त्या चित्रांनुसार आपण इंग्रजीमध्ये एक एक वाक्य बोललो. नाऊ लेट्स सी द पोएम ब्रश युअर टीथ. सो दिस इज अ लेसन नंबर 7.4 and the poem's name is brush your teeth. Now brush your teeth म्हणजे तर तुमचे दात तुम्ही घासा, बरोबर. ब्रश म्हणजे काय? तर तुम्ही जो दात घासताना ब्रश वापरता तो मराठीमध्ये आपण त्याला ब्रश असंच म्हणतो. ॲक्च्युली मराठीत त्याचा अर्थ कुंचला, म्हणजेच काय तर रंगवण्याचा जो ब्रश असतो ना तो असं म्हणतात, पण आपण रेग्युलर वापरात ब्रश असंच म्हणतो. नाव लिसन सिंग अँड ॲक्ट. म्हणजेच काय तर ऐकायचं आहे तुम्ही आणि तुम्हीसुद्धा म्हणायचं आहे, राईट. सो लेट्स सी द पोएम. ब्रश 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 युअर टीथ इन द मॉर्निंग इन द नाईट. आता म्हणजे काय तर तुम्हाला दात घासायचे आहेत तुमचे, ब्रश युअर टीथ म्हणजे तुमचे दात घासा. इन द मॉर्निंग इन द नाईट म्हणजेच काय तर सकाळी आणि रात्री दोन्ही वेळेस तुम्ही तुमचे ब्रश दात घासले पाहिजेत, बरोबर, राईट. नाऊ लेट्स सी द सेकंड स्टांजा. टेक द ब्रश अँड ॲड सम पेस्ट. ब्रश युअर टीथ विदाउट एनी हेस्ट. नाऊ टेक द ब्रश म्हणजे काय तर तुमचा ब्रश घ्या आणि ॲड सम पेस्ट. पेस्ट म्हणजे टूथपेस्टची जी पेस्ट असते ना, राईट. तुम्ही कोणतीही पेस्ट वापरत असाल ती पेस्ट घ्यायची आणि कशावरती लावायची? तुमच्या
ब्रशवरती, ॲड म्हणजे त्याच्यावरती, तुमच्या ब्रशवरती ठेवणे, बरोबर. नाऊ ब्रश युअर टीथ विदाउट एनी हेस्ट म्हणजे काय? हेस्ट म्हणजे घाई, आणि विदाउट म्हणजे त्याच्याशिवाय, म्हणजे घाई न करता तुम्ही तुमचा दात व्यवस्थित घासले पाहिजेत, बरोबर. नाव लेट्स सी थर्ड स्टांझा. ब्रश द टीथ फ्रॉम लेफ्ट टू राईट टिल द क्लिनिंग फील्स सो राईट. नाव ब्रश द टीथ फ्रॉम लेफ्ट टू राईट म्हणजे तुमचे दात तुम्ही डावीकडून ते उजवीकडे, लेफ्ट म्हणजे डावा आणि राईट म्हणजे उजवा, म्हणजेच दात घासताना तुम्ही डावीकडून उजवीकडं संपूर्ण दात, सर्व दात तुमचे घासायचे आहेत. टिल द क्लिनिंग म्हणजे दात संपूर्ण स्वच्छ होतोपर्यंत, क्लिनिंग म्हणजे स्वच्छता. फील्स सो राईट म्हणजे काय? तर तुम्हाला अगदी छान वाटूसतोपर्यंत, बरोबर वाटूसतोपर्यंत तुमचे दात तुम्ही घासायचे आहेत, बरोबर. नाव लेट्स सी द लास्ट स्टांझा. ब्रश इट अप ब्रश इट डाऊन मूव द ब्रश राऊंड अँड राऊंड. नाव ब्रश इट अप म्हणजे वरती, अँड ब्रश इट डाऊन म्हणजे खाली. म्हणजेच काय? तर दात घासताना तुम्ही दाताचे वरती म्हणजेच वर खाली अशा पद्धतीने दात घासायचे आहेत. मूव द ब्रश राऊंड अँड राऊंड. नाव राऊंड म्हणजे गोल, बरोबर. म्हणजेच तुमचा ब्रश तुम्ही कसा फिरवायचा आहे? गोल गोल, बरोबर. दातामध्ये तुम्ही वरून खाली गोल गोल अशा पद्धतीने ब्रश फिरवून दात घासायचे आहेत. नाऊ इन द होमवर्क यू हॅव टू राईट डाऊन द वर्ड्स दॅट आय हॅव गिवन यू अँड ऑल्सो देअर मीनिंग्स अँड ऑल्सो यू हॅव टू रिमेंबर देम.